नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पालक भाजी कशी करायची ते बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पालक भाजी बनवायची आहे. तुम्ही ही पालक भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. अगदी धाब्यावर मिळते तशीच आपल्याला ही पालक भाजी बनवायची आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं. इथं मी एक मोठा मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. तर अगदी थोडा लालसर होऊ द्यायचा. कांद्याचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा. तर मी इथं 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेसून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या. आणि त्याचबरोबर 1/2 चमचा अद्रक टाकायची. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या. याला थोडं परतवून घ्यायचं आहे. थोडं परतवून झालं की यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची आहे. 2 चम्मच यामध्ये धना पावडर टाकायची आहे. आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला तिखट टाकायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि हे मसाला सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाला थोडा भाजून झाल्यावर यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे. आणि हे बेसन पीठ यामध्ये टाकून थोडं आणखीन भाजून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हे पीठ वेगळं भाजून पण यामध्ये टाकू शकता. किंवा तेलामध्ये अशा पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता. तर हे आपलं मस्त बेसन भाजून झालेलं आहे. तर मी इथं 1 गड्डी पालक अशी बारीक चिरून धुवून घेतलेली आहे. तर अगदी मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि यामध्ये मिक्स करायची. छान अशी ही भाजी यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे. थोडी परतवून झाली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यावर थोडं आणखी परतवून घ्यायचं. आणि ही भाजी आपल्याला 2 मिनिटासाठी शिजायला ठेवायची आहे. तर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजायला ठेवूयात. तर 2 मिनटं झालेली आहे, भाजी आपली छान शिजलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चम्मच मलई टाकायची आहे. तर मी इथे दुधावरची फ्रेश मलाई घेतलेली आहे, ती टाकायची. तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडं पाणी टाकायचं. तुम्ही घट्ट पातळ जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही हे ठेवू शकता. ही पूर्ण आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. तर मी इथं तुरीची डाळ मस्त शिजवून घेतलेली आहे. तर मी आधीच ही कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. थोडी हळद टाकून ही डाळ शिजवून घ्यायची आणि यामध्ये टाकायची आहे. तर बघा, मस्त अशी ही आपली डाळ पालक छान अशी तयार झालेली आहे. ही डाळ पालक अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला आणखी थोडी शिजवू द्यायची. तर यामध्ये तुम्ही आणखी पाणी टाकू शकता. घट्ट पातळ तुम्हाला हवं तसं तुम्ही ही डाळ पालक ठेवू शकता. तर अगदी ही हॉटेलप्रमाणे आपली डाळ पालक तयार झालेली आहे. या डाळीवर थोडासा लसूणचा तडका टाकला की आणखीनच ही डाळ खूप छान लागते. तर आपण थोडा यावर तडका पण टाकून घेऊया. इथं मी आधीच थोडासा तडका करून घेतलेला आहे. तर तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण भाजून घ्यायचा. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची, 1/2 चमचा लाल तिखट टाकायचं. आणि हा तडका मस्त यावर टाकायचा आहे. तर बघू शकता अगदी खूप छान आपली ही डाळ पालक अगदी मस्त तयार झालेली आहे. तर अशीच तुम्ही नक्की ट्राय करून बघा.